सर, काल राज्यामधल्या ॲक्टिव्ह केसेसचा आकडा 1 लाखाच्या जवळपास पोहोचला आणि मृतांचा आकडा हा 10,000च्या पार झाला आहे. धक्कादायक आकडेवारी, काय तुमची प्रतिक्रिया आहे? नाही, ज्या दिशेने आपण चाललो आहे मला असं वाटतं की खूप चिंताजनक अशा प्रकारची परिस्थिती आहे. एकीकडे ॲक्टिव्ह केसेस वाढत आहेत आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचं मृतांचा आकडा वाढतोय आणि मृतांचा आकडा 10,000च्या पार जाणं, आज आपण बघितलं तर एकूण देशातले जेवढे मृत झाले आहेत कोरोनामुळे त्याच्या 46% एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि आजही जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर अजून खूप मोठ्या प्रमाणात अनरजिस्टर्ड डेथ्स आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर आज मुंबईमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेले परंतु ज्यांची हॉस्पिटलमध्ये डेथ झाली नाही, ज्यांची घरी डेथ झाली आहे, अशा 600 लोकांची डेथ ही अजूनही अपलोड करण्यात आलेली नाही. यासोबत 10 एप्रिलला मुंबई महानगरपालिकेने 287 कोरोनाग्रस्त हे अन्य कॉलममध्ये दाखवलेले आहेत. हे कोणीही अन्य कॉलममध्ये जाऊ शकत नाहीत कारण ICMR निर्णयाच्या अनुसार ज्या डेथ्स कोरोनामुळे झालेल्या आहेत, कोरोना आहे आणि ॲक्सिडेंट झाला तर ॲक्सिडेंटल डेथ, कोरोना आहे आत्महत्या झाली तर आत्महत्येची डेथ, अदरवाईज त्या सगळ्या कोरोना डेथ पकडाव्या लागतात. परंतु अशा 287 10 तारखेच्या ज्या डेथ्स अन्य कारणाच्या दाखवण्यात आल्या आहेत ICMR नियमामध्ये, त्या डेथ्स या कोरोनाच्याच डेथ्स आहेत. त्यामुळे आकड्यांची लपवालपवी करून देखील इतक्या मोठ्या प्रमाणात जर या ठिकाणी या डेथ्स वाढत आहेत तर मला असं वाटतं की खूप काळजीची ही अवस्था आहे. आणि मी वारंवार सांगतो की जेवढी लपवालपवी होईल तेवढा कोरोनाचा प्रादुर्भाव हा आपण थांबवू शकणार नाही. आणि विशेषतः मुंबईमध्ये मी वारंवार आकडे जाहीर केलेले आहेत. मुंबईत आजही टेस्टिंग जे आहे हे 5,000-5,500 वर जात नाहीये. मुंबईची लोकसंख्या, मुंबईमध्ये इन्फेक्शनचा रेट आपण गेल्या 4-5 दिवसात बघा, 25%, 24%, 26%, 24% असा सातत्याने इन्फेक्शनचा रेट आहे. असा इन्फेक्शनचा रेट असताना आम्ही जर टेस्ट कमी करू तर लोक हे मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडतील. मी आजच आपल्याला सांगतो कोरोनाचे जे मृत्यू दाखवले आहेत ते वेगळे, पण ओव्हरऑल मृत्यू जर आपण बघितले तर त्यांची जी काही संख्या वाढती आहे ती यामुळेच वाढती आहे की आम्ही या ठिकाणी संख्या लपवण्याकरता कोरोनाच्या चाचण्या कमी करतो. मला असं वाटतं ही चुकीची स्ट्रॅटेजी आहे, अतिशय अलार्मिंग स्थिती आहे. राज्य सरकारने लपवालपवी सोडून याच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. सर, तुम्ही हे सगळे वस्तुस्थिती मांडत आहात, राज्याचा दौरा करत आहात, तिकडे आदित्य ठाकरे मात्र तुमच्या दौऱ्यांना डिझास्टर टुरिझम अशी टीका करत आहेत. नाही आहे हो, खरं म्हणजे काय बघा, तुम्हाला एक सांगतो की मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवता येतं, पण मंत्री बनवल्याने शहाणपण येतच असं नाही ना. त्यामुळे ठीक आहे, तर ते नवीन आहे, बोलतायत. मला असं वाटतं माझ्यासारख्या माणसांनी त्याच्यावर फार काही प्रतिक्रियाही दिली. हे नवीन बोलतात, एक जुने पण बोलतात मुलाखत देऊन. ते काल म्हणाले की सत्तेचा दर्प होता, त्याच्यानंतर बाळासाहेबांची शैली आणि विचार भाजपसोबत योग्य नव्हती, भाजपचं सरकार होतं, युतीचं सरकार नव्हतं गेल्या वेळेस. म्हणजे थेट तुमच्यावरच आरोप होत आहेत. 105 तुम्ही WWF कुस्ती बघितली आहे का? ते WWF कुस्ती जी असते ना, तशी पूर्वी नुरा कुस्ती पण व्हायची, त्याला मॅच फिक्सिंग म्हणतात. असं मॅच फिक्सिंग चाललंय, अजून एक दिवस चालणार आहे. मॅच फिक्सिंग एकदा संपू द्या, योग्य वेळी मी त्याच्यावर प्रतिक्रिया निश्चित देईन. नेहमीप्रमाणे जामनाचे संपादक आज असं म्हणतायत की देशातलं कोरोनाची परिस्थिती इतकी वाईट असताना त्यावर राजकारण होतंय आणि सरकार पाडायचे प्रयत्न प्रत्येक ठिकाणी होत आहेत. ही वेळ राजकारणाची सरकार पाडण्याची नाही, कोरोनाची लढण्याची. तुम्ही कसं स्वतःच मारून घ्यायचं आणि स्वतःच रडायचं एक नवीन पद्धत आहे, कारण ती पद्धत जर अवलंबली तर आपल्या अपयशापासून लोकांची नजर बाजूला होते. त्यामुळे त्यातलाच हा प्रकार आहे, कोणी सरकार पाळत नाही आहे, आपणच कांगावा करायचा, सरकार पाडतायत, सरकार पाडतायत, त्याच्यावर मुलाखती करायच्या, त्याच्यावरच बोलायचं, जेणेकरून खरी जी कोरोनाची लढाई आहे आणि जे कोरोनाचे प्रश्न आपल्यासमोर आहे ते सगळे प्रश्न दूर होतील असा प्रयत्न आहे. मला असं वाटतं की त्यांनी कोरोनाकडे लक्ष दिलं पाहिजे. सर, UGC संदर्भात
अमिताभ बच्चन यांना कोरोना झाला, सेलिब्रिटी कोरोना ग्रस्त होता. हिंदी करतो आता, हिंदी महाराष्ट्र में कोरोना से जो मृत्यु हुए हैं उनकी संख्या कल 10,000 के पार कर गई. आज देश में कोरोना के जितने मृत्यु हुए हैं उसमें 46% मृत्यु अकेले महाराष्ट्र में है. और अभी भी मुंबई महानगर पालिका ने 600 ऐसी मौतें जो कोरोना से ग्रसित है लेकिन घर में हुई है इनको रिकॉर्ड पर नहीं लिया है. इसके साथ साथ 287 मौतें उन्होंने जो कोरोना ग्रसित थे लेकिन उनको अन्य ऐसे कॉलम में दिखाया है, जबकि ICMR ये कहता है कि अगर एक्सीडेंट की या सुसाइड की केस हो तो ही उसको अन्य कॉलम में दिखाया जा सकता है. तो एक प्रकार से कोरोना के आंकड़े छिपाने का जो प्रयास राज्य सरकार की ओर से किया जा रहा है उसका खामियाजा लोगों को भुगतना पड़ रहा है. महाराष्ट्र में मौत लगातार बढ़ रही है और मैं तो ये कहता हूं कि मुंबई की अगर आप हालत देखें तो मुंबई में आज भी 5,000-5,500 से ज्यादा टेस्टिंग नहीं किया जा रहा और जो टेस्टिंग होता है उसमें रेट ऑफ इन्फेक्शन 25%, 24%, 22% ऐसा लगातार हर दिन हमको दिखाई पड़ता है. ऐसे समय 4 गुना टेस्ट और बढ़ाने चाहिए लेकिन वो टेस्ट भी नहीं बढ़ाए जा रहे हैं. कुल मिलाकर सरकार की जो स्ट्रेटेजी है कोरोना से लड़ने की ये केवल आंकड़े छिपाने की स्ट्रेटेजी है और इसके कारण बड़े पैमाने पर मौत बढ़ रही है. सर इतना ज्यादा कोरोना बढ़ गया है कि राजभवन भी पहुंच गया है, सेलिब्रिटी फिगर भी, कैसे सब कुछ आप ऑपरेशन कैसे देख रहे हैं? देखिए मुझे ऐसा लगता है कि कोरोना के मामले में केंद्र सरकार और दिल्ली सरकार ने मिलकर जो स्ट्रेटेजी की उस स्ट्रेटेजी को अगर हम देखें तो आज उस स्ट्रेटेजी का कहीं ना कहीं जमीन पर असर दिखाई पड़ रहा है. बड़े पैमाने पर टेस्ट बढ़ाए गए. आपको पता है माननीय अमित शाह जी ने दिल्ली में ध्यान दिया और दिल्ली के मुख्यमंत्री ने भी ये सारी मदद ली, दोनों ने साथ में मिलकर काम किया. तो आज वहां पर 24,000, 25,000, 28,000 टेस्ट हो रही है. देखिये जैसे टेस्ट बढ़ी तो इनिशियली 3,000-3,500 पॉजिटिव पेशेंट्स आते गए, आज उसकी संख्या 1,700-1,800 तक आई है और जो लोग ठीक हो रहे उसका प्रमाण भी 80% तक गया है. और इसलिए इससे सीधा ये ध्यान में आता है कि अगर इन रेट ऑफ इन्फेक्शन ज्यादा है तो हम टेस्ट ज्यादा करें, जहां रेट ऑफ इन्फेक्शन कम है वहां टेस्ट बहुत बढ़ाने की आवश्यकता नहीं है. लेकिन अगर रेट ऑफ इन्फेक्शन ज्यादा होगा तो टेस्ट बढ़ानी पड़ेगी. वो टेस्ट बढ़ाने का काम जब तक महाराष्ट्र में नहीं होगा इसी प्रकार से, और विशेष रूप से मुंबई में नहीं होगा, और नंबर जब तक छिपाया जाएगा इसी प्रकार से मुंबई ग्रसित रहेगा और मुंबई में मौतें बढ़ेगी. देवेंद्र जी ये देखिए अमिताभ जी की सेहत के लिए बहुत बहुत शुभकामनाएं हैं, उनके परिवार को भी शुभकामनाएं. और अमिताभ जी तो हमारे सेलिब्रिटी भी है और देश को बड़ा प्यार उनके ऊपर है. और उनके साथ साथ केवल अमिताभ जी नहीं, वो तो बहुत जल्दी अच्छे हो जाए. जो कोई भी कोविड से ग्रसित है ऐसे हर व्यक्ति को जल्दी आरोग्य मिले ऐसी ईश्वर से कामना है. अमिताभ जींना लवकर त्या ठिकाणी आरोग्य लाभ व्हावा ही तर शुभकामना आहेत. ते आमचे सेलिब्रिटी आहे, लोकांचं फार प्रेमही त्यांच्यावर आहे. ते असतील किंवा त्यांचे सुपुत्र अभिषेक असतील, पण याच्यासोबत ज्या ज्या व्यक्तीला कोरोना झालाय अशा प्रत्येक व्यक्तीला आरोग्य लाभ व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. सर राजस्थानमध्ये उलथापालथ दिसते मला माहिती आहे. राजस्थानातली काय